काय हो नेहा कामत, तू बस रे, काय काय प्रकार काय हा? नाही म्हणजे पिऊने आत होऊन सांगितलं मला सगळं, आणि सांगितलं म्हणजे ती माणसं एवढ्या तावा तावाने मोठ्याने ओरडत होती, आत केबिन पर्यंत आवाज येत होता मला. सर ती बँकेची माणसं अचानक आली, मला काहीच कल्पना नव्हती सर. हे बघा मिस नेहा कामत, तुमच्या आयुष्यात जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ना ते ऑफिसच्या बाहेर सोडवायचे. हा हे ऑफिस आहे, चहाची टपरी किंवा नाका नाहीये. कोणीही त्याच्या मनात आलं की इथे यायचं आणि वाटे तसं वागायचं. ऑफिसची एक शिस्त आहे. परत जरा असा प्रकार घडला ना तर त्या क्षणी मेमो देईन तुम्हाला, लक्षात ठेवायचं. उबाडावरनं कळतंय तुमच्या काम झालेलं नाहीये ते. हिंमत कशी झाली रे तुमची थोवाड घेऊन यायची? अरे बोला ना, काय झालंय ते? अहो साहेब, गेलो होतो आम्ही तिच्या ऑफिसमध्ये, पण तिला नडणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि तुम्हीच तर म्हणाला होतात ना की तिचं कोणी वाली नाहीये म्हणून. नाहीच कोणी आहे हो सर, तो होता तिथं. तो कोण? तो कोण आहे ते नाही माहित, पण तिच्या ऑफिसमधला कोणतरी माणूस आहे, जवळजवळ तिचा बॉडीगार्डच होता. हो आणि हिरोच बनत होता. मॅडमच्या केसाला जरी धक्का लागला असता ना तर तंगडच तोडलं असतं त्याने आमचं. अच्छा, म्हणजे पिक्चर मध्ये हिरोची एंट्री. मी काय म्हणतो साहेब, राग नका येऊ, पण आपल्याला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं मॅटर नाहीये. मॅटर सोपं नाहीये म्हणून तर मॅटर करण्यात मजा आहे. सुपेडाव खेळतच नसतो हा पारांस. थोडं जपून राहा, म्हणजे त्या माणसाला जर कळलं याच्या मागे तुम्ही आहे तर तो हिरो तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. स्वतः शेण खाल्लं आणि आता मला शिकवायला येतो. हा जो कोणी हिरो आहे त्याला तर मी बघून घेईनच. जगाच्या पाठीवर कोणालाच घाबरत नसली ना ही नेहा कामत, तरी परांजपेला घाबरणार, 100% घाबरणार. तुम्हाला घाबरून काय उपयोग, घर तर मिळायला हवं ना. निक, निक! परांजपेचा डाव उधळून बरं नाही केलंस नेहा कामत. तरी मोठा मॅटर झालेला दिसतोय, आपण काय बोलणार आहे, काय करू शकतो? किती एम्बॅरेसिंग आहे हे. परत लोकांच्या नजरेत मला संशय दिसला. प्रश्न दिसला,
दिसू दे प्रश्न, दिसू दे प्रश्न. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगात तू फक्त आणि फक्त परीला आन्सरेबल आहेस, इतर कोणालाही नाही, मलाही नाही. सुरुवात करूया. ओके, पहिल्या गेमचं नाव आहे ब्लाइंड शिप. यामध्ये दोन टीम्स असतील आणि प्रत्येक टीमचा एक एक कॅप्टन असेल, पण कॅप्टन सोडून इतर सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी असणार आहे आणि कॅप्टन्सला त्याच्या टीम मेंबर्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवायचंय. माझ्या टीमचा कॅप्टन मी असणार, दुसऱ्या टीमचा कॅप्टन यश असणार. ओके शेफाली, तू माझ्या टीम मध्ये ये इकडे, चालली यश करू, घर तोडणे जिंकणार. ये यश, 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 घर तोडणे, घर तोडणे, घर तोडणे, घर तोडणे, बोला घर तोडणे. Thank you.
अहो लाईट बिल भरलत का? हा घ्या चहा घ्या. अहो चहा घ्या. अहो कसला विचार करता एवढा? नेहाचीच काळजी वाटते ग. आपण तिला आपली पोरगी मानतो आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. परंतु कोणाचा कोण आणि तो तिला मदत करायला तयार आहे आणि आपण काहीच करत नाही. आपण आपलं घर विकूया का? हो पण ते नेहाला कळू न देता. आपलं घर विकू आणि सगळे पैसे परांजप्यांना सांगून बँकेत टाकूया. म्हणजे नेहाचा त्रासच संपेल. बाकी कुठल्याही अडचणीला ती तोंड देईल. हो तशी खमकी आहे ती. पण डोक्यावर छप्परच नसेल तर काय करेल ती? बरोबर आहे तुझं. ती नेहा 100 प्रश्न विचारेल. कुठे जाणार, काय करणार, तिला काय उत्तर द्यायचं? आणि आपण म्हटलं तरी आपलं घर काय, जमीन गावी आहे कुठे काय, कुठे जाऊन राहणार आपण तरी? अहो आपल्या 4 ओळखी आहेत गावात. कुठेही एखादं झोपडं बांधू आपण. होईल काहीतरी सोय. पण ते सगळं नंतर. आधी नेहाचा प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. हो ना? ठीक, तू म्हणतेस तसंच करूया. आपण विकूया घर, जाऊया गावी. अहो पण परीचं काय हो? नेहा परीला कुठे ठेवेल? आणि आपल्याला तरी करमेल का होती त्याशिवाय? बघ आता काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यायचा. काय एम्प्लॉई ऑफ द मंथ? कंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. हसताना किती छान दिसतेस तू. काय म्हणजे हसत राह. प्रॉब्लेम्स काय येत राहतात अगं, पण त्याची सोल्युशन पण आपल्याला मिळत राहतात. सिम्पल. आणि मी तुझा मित्र आहे म्हटल्यानंतर काय टेन्शनच नाही. म्हणजे? म्हणजे मी मित्र आहे तुझा ना. म्हणजे मी ऍक्च्युली लकी आहे खूप. म्हणजे मी ज्यांचा मित्र असतो ना त्यांचे प्रॉब्लेम्स असे चुटकी मे सॉल्व्ह हो जाते पटापट. हो रे, तुझ्या नावातच यश आहे. तुला पण शेफालीची हवा लागली का? शेफाली? नौटंकी. आता प्लीज आपण त्या ट्राय करू नको जाऊया. ओके प्लीज. हो खूप दिवस झाले आपण त्या टॉपिक वर काही बोललोच नाही होत. मग गरज पण नाही आहे त्याची. थँक गॉड. गे महत्वाचं असेल. हॅलो. हॅलो नेहाजी. हा मिस्टर परांजपे, बोला बोला. मी एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केलाय. आनंदाची बातमी? हो, मी बँकेत जाऊन आलो. सरळ त्या मॅनेजरलाच भेटलो. हो मग? म्हणजे अक्षरशः विनंत्या केल्या त्यांना आणि ते तयार झाले. तयार झाले म्हणजे? म्हणजे कर्जाची मुदत 2 महिने आणखी वाढवून देण्यासाठी बँक तयार आहे. खरंच? ऑफकोर्स, 100%. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. यु आर मोस्ट वेलकम नेहाजी. ठेवतो फोन. बाय. हो यश, परांजपे वकिलांचा फोन होता. अगं ते आलं लक्षात, पण ते काय म्हणाले? ते बँकेत गेले होते. बँकेने लोन फेडण्यासाठी 2 महिन्याची मुदत वाढवून दिली. रिअली? दॅट्स क्वाइट अमेझिंग. चल मी तुझ्याकडे अजून थोडासा वेळ आहे. आता काही टेन्शन नाही, होईल सगळं. थँक्स टू परांजपे, खरंच ते खूप चांगले. ए हॅलो परांजपे, काय तू खरं तर मला थँक्स म्हणायला हवं. तू काय गेलं यार? मी म्हणालो ना, मी ज्यांच्या बरोबर असतो ना त्यांचे प्रॉब्लेम जसे पटापट सॉल्व्ह होतात. आणि मी लकी आहे. हो का? म्हणजे मला तुला कायमच सोबत ठेवावं लागेल. म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते कायमचे. चालेल,
आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता त्या पोरीला सोडून जायचं. परमेश्वर आपली किती परीक्षा बघणार हो. अगं कितीही कठीण असलं ना तरी ते करावंच लागेल. आपल्या नातीसाठी आणि मुलीसाठीच करतोय ना आपण सगळं. मी काय म्हणतो आज नेहा आली ना की आपला निर्णय तिला सांगून टाकूया. असं कसं एकदम सांगायचं हो. सांगावं लागेल. अगं तिला सुद्धा परीची काहीतरी व्यवस्था बघण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे का नको. अहो नेहा आली बघा. जमेल ना तुम्हाला सांगायला. काय झालं का गाकू तुम्ही इथे का. परी कुठे. परी आई आली बघ. हे बघ मला ऑफिस मध्ये प्राइज मिळालं. अहो काकू या महिन्याचे सगळे टार्गेट पूर्ण केले ना मी म्हणून ऑफिस मधनं प्राइज मिळालं. अभिनंदन. वा वा छान अभिनंदन. आणखी एक छान बातमी. मला बँकेने घराचं कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली. छान. परी जा बॅग घेऊन ये आणि बॅगेत सगळं भर नीट. जा. काय झालं काका. काही सांगायचंय का. परीने काय केलंय का. परी नाही ग. नाही नाही परीच काही नाही ग. मलाच तुला काहीतरी सांगायचं होत. म्हणजे आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय. कसं आहे की आपण सकाळी रिनोव्हेशन बद्दल बोलत होतो ना. हा मग कधी करता रिनोव्हेशन. नाही तर आम्ही असं म्हटलं की डागडुजीवर खर्च करण्यापेक्षा आपण हे घर विकूनच टाकावं आणि गावी जाऊन राहावं. गावी जाऊन किती दिवस. कायमच. अहो पण काका असं अचानक. नाही ग पण अचानक नाही. खूप दिवस आमच्या डोक्यात विचार चालू होता की हे सगळं विकावं आणि गावी जाऊन राहावं. छोट मोठ घर उभं करावं तिथे आणि उरले सुरले दिवस सगळे तिथेच काढावेत. आज शेवटी ही कबूल झाली म्हणून मग. इति श्री नारद पुराणे संकट नाशनम गणेश स्तोत्रम संपूर्णम. अहो काय चाललंय तुमचं. कसला पसारा मांडलाय था. आत्ता परी तिच्या पायात एखादा खिळा गेला म्हणजे. हे बघ मला सुद्धा तुझ्या इतकीच परीची काळजी आहे. तेव्हा तिला लागेल असं मी काहीही करणार नाही. आणि हे जे मी बनवतोय ना ते परीसाठीच बनवतोय. अगो बाई काय बनवताय का एवढं. फोटो फ्रेम बनवतोय. हे बघ आपल्या दोघांचा एक चांगला फोटो यात फ्रेम करून मी परीला देणार आहे. आपण गावाला जाताना कारण आपण एकदा गावी गेलो की पुन्हा इथे कधी येणं होईल आपल्याला माहित नाही ना. आपण तर परीला कधीच विसरणार नाही. पण परी जशी मोठी होईल तिच्या तिच्या विश्वात रमत जाईल तेव्हा आपल्याला विसरू शकते ना. पण ही फ्रेम समोर असली की नेहा तिला आठवण करून देईल की हे तुझे काका काकू आहेत. लहानपणी तू यांच्याच कडे असायचीस. आता जरी ते गावी असले तरी त्यांच तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. बरोबर आहे तुमचं. तुम्ही बनवाही फोटो फ्रेम. आपण देऊया परीला. नेहाला काल वाईट वाटलं असेल ना. आपण तिला अचानक गावी जातोय असं सांगितलं म्हणून तिला परीची काळजी वाटत असेल. कुठे ठेवेल ती परीला. एवढीशी पोर कशी राहील दुसरीकडे. आपण तिला आपल्या नातीसारखं जपत होतो. दुसरीकडे तिची अशी काळजी घेतील का. हो सांभाळतील असंच म्हणायचं.
आता आपण एकदा ठरवल्यावर आता सगळ्याचा विचार करून काय उपयोग आहे? आणि आपण तरी कुठे आनंदाने निर्णय घेतलाय? नाही लाज आहे. नेहाच्या घरावरची जप्ती जावी म्हणूनच आपण सगळं करतोय ना. मग आता वाईट वाटून घेऊन काय उपयोग आहे? हे बघ, तूही या निर्णयाला मान्यता दिलीस. मग आता अस्वस्थ होऊ नकोस, धीर धर, मन घट्ट कर. आता फक्त नेहा आणि परी यांना आयुष्यात याच्या पुढे सुखच मिळू दे एवढीच आपण त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करू शकतो. बरोबर आहे तुमचं. देवा, आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून आमचं घर विकायचं ठरवलंय. आता यापुढे माझ्या नेहाच्या आयुष्यात कुठलीही अडचण आणू नकोस. त्या दोघींना सुखात ठेव. अरे आलं बाळ. काका, काय बनवतोय तुम्ही? ना हे बाळा, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, नंतर सांगेन ना तुला बाळा. अहो आता परी आले ना, आता तरी पंखा लावा की. हो लावतो. थांबा काका, मी लावतो. काकू, काय बनवलंय खायला? नारळाची बर्फी. परी, डॉक्टर काकाने तुला गोड खायला नाही सांगितलं ना? पण एक प्लीज, आंब्याची वडी पण कर ना, मला खूप आवडते. अग बाळा, ती वडी आत्ता नाही करता यायची, जेव्हा आंब्याचा सीझन असतो ना तेव्हा त्या वड्या करता येतील. हा तू काय काळजी कर नको बेटा, उन्हाळा लागला ना आंबे जसे बाजारात येतील लगेच मी जाऊन बाजारात आंबे घेऊन येईन आणि मग तुझ्यासाठी पुढच्या उन्हाळ्यात आपण इथे. परी, ये बाळ, मी तुला खाऊ देते. हा मी येते का? बाय बाळा, येते का? नाही जा न्या. हो, मन काही म्हणत असलं ना तरी आपला मेंदू सतत सांगतो, ए बाई असं वागशील ना तर घर चालवायला पैसा कुठून आणशील? मुलाची फी कुठून भरशील? त्याच्या गरजा कशा पूर्ण करशील? आता आपलं बाळ लहान आहे, ते रडतंय, त्याची आई त्याला सोडून जाईल, हे त्याला पुढे जाऊन लक्षातही राहणार नाही. पण जर आपण त्याला चांगलं भविष्य नाही देऊ शकलो ना तर तो कायमचा आयुष्यभर आपल्याला दोष दे. भाबड्याला पुढे जाऊन लक्षातही राहणार नाही की तो लहान असताना त्याची आई त्याच्या सोबत नव्हती. बाळाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी त्याच्या सोबत नव्हती, हे एका आईच्या काळजावर ना कायमच कोंडलं जाईल. दिवसात 50 वेळा हात असा मोबाईल कडे जातो, असं वाटत एकदा फोन करू असं वाट कसं आहे त्याचा आवाज ऐकू, पण नंतर स्वतःला कंट्रोल करावा लागतो की नको. उगाच आपण फोन केला आणि आपला आवाज ऐकून आपलं बाळ रडायला लागलं तर? म्हणजे अशा कित्येक मैत्रिणी ज्या स्वतःच्या बाळाला पाळण्या घरात ठेवून जातात, म्हणतात कधी कधी भीती वाटते संध्याकाळी घरी गेल्यावर जर आपल्या बाळाने आपल्याला ओळखलंच नाही तर. आणि आता हीच भीती सतत माझ्या डोक्यात असणार रोज. आपलं बाळ पाळण्या घरात पोहोचे की नाही, ते जेवलं की नाही, ती नीट राहत असेल ना, पडली तर नसेल ना, तिला माझी आठवण येत असेल का? आता त्या पाळण्या घरातल्या काकूंना आई म्हणायला लागेल असे हजार प्रश्न एका मिनिटात डोक्यात येतात. आय एम शुअर त्या काकू खूप छान सांभाळत असतील तिला, खूप काळजी घेत असतील तिची,
तरी एका आईला आपलं बाळ 24 तास आपल्या नजरेसमोर असावं असं वाटत. त्याच बाळपण डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत. त्याला मोठ होताना बघावं. ती करू शकत नाही. सतत हातातून काहीतरी निसटतय असं वाटत राहत. खूप गिल्टी वाटत मला. आणि म्हणून घरी जाताना एखादं छोटस चॉकलेट, छोटीशी वस्तू खाऊ असं घेऊन आम्ही घरी जातो. असं वाटत ते बाळ खुश होईल. एका बाळासाठी, त्याच्या भविष्यासाठी त्याची आई एवढं सगळं करते. त्याला कळतही असेल का रे? खरंच कधीतरी खूप हेल्पलेस व्हायला होतो रे. मी नाही कामावर लक्ष ठेवू शकते, नाही परीकडे लक्ष ठेवू शकत. आतापर्यंत ना मी खूप निर्धास्त होते. परी काका काकूंकडे होती. जरी ती माझ्या नजरेसमोर नसली तरी काका काकू तिचं खूप छान लक्ष ठेवायचे, तिची खूप काळजी घ्यायचे. पण आता ना सगळं बदलणार. आता ना माझ्या परीकडे तिचा हक्काचा माणूस असेल, नाही तिचा हक्काचा घर. दादा दादा. काय रे पुष्कराज, काय झालं बेटा रडायला? दादा मी तुझं सगळं ऐकीन, सगळ्यांचं सगळं ऐकीन. माझ्या माझे दात घासीन, माझी माझी अंघोळ पण करीन, माझ्या बुटांची लेस पण बांधायला शिकेन, सगळं खाईन, हट्टीपणा करणार नाही. पण प्लीज मला बोर्डिंग स्कूलला नका ना पाठवू. मी कसा राहीन एकटा तिकडे? प्लीज दादा प्लीज. ते वेडायस का तू? सकाळी आम्ही सगळे गंमत करत होतो तुझी. नक्की ना, मला खूप भीती वाटते. इकडे बस. अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना, मी तुला आपल्या घरापासून कुठेही लांब जाऊ देणार नाही. ओके, जेवला नाहीस? तरीच हलका वाटतोस. जा खाऊन घे. जा. थँक्यू दादा. अरे काय बघतोयस? काही वर्षापासून या घरातली सगळी नाती एकदम नावापुरती किंवा लोकांना दाखवण्यासाठी म्हणून राहिली होती. एकदम वर कोरडं झालं होतं सगळं. आता बऱ्याच वर्षांनी असं वाटतंय की नाही, थोडासा कमीना ओलावा आहे शिल्लक या घरात. आहे शिल्लक. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचा त्रास मी भोगलाय काका. आता इतर कोणाच्याच वाट्याला मी तो येऊ देणार नाही. परी ह्या माझ्या फ्रेंड आहेत. हॅलो काकू, ही परी माझी मुलगी. ये परी. आईकडे सगळे गेम खेळताय का? हो, आमच्याकडे खूप गेम्स आहेत. तुला इथे खूप मज्जा येईल. नाही बाळा असं. आई हा का रडतोय? तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना बाळा, गुड गर्ल आहेस ना. जा त्याला विचार तू का रडतोय. आपण गेम खेळायला आलोय ना, तुझी आई येईल नंतर संध्याकाळी खेळायला.
खेळ माझ्यासोबत. चालिनी काकू, परीची काळजी घ्या ना प्लीज. ती कधीच पाळण्या घरात नाही राहिली. लहानपणापासून आमच्या शेजारी जे काका काकू राहतात ना, त्यांच्याकडेच राहिली आहे ती. परीचय, तुम्ही काही काळजी करू नका. अहो 10 वर्ष काम करते मी हे. परी इथे खूप छान रमेल. परी बाळा बाय. ऑन युअर मार्क गेट सेट गो. बाय परी. बाय आई. समीर, ते जॅपनीज कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट तू पर्सनली चेक कर आणि लिगलला सांग बी व्हेरी थरो बिकॉज दोज गाईज आर व्हेरी शार्प. ओके, आणि ते सॅम्पल्स पाठवायचे होते ऑस्ट्रेलियाला गेलेत. अरे ते ऑलरेडी डिस्पॅच झाले. व्हेरी गुड. अच्छा, आणि दुबई ऑफिसला सांग आय वोंट बी एबल टू फ्लाय टू नाईट. राईट सर. आणि मला सांग डे केअरचं कसं काय असतं रे? डे केअर काय छान असतं की म्हणजे मुलांची काळजी घेतली जाते, सगळं खाण्यापिण्याचं बघितलं जातं, सांभाळतात छान. म्हणजे तिकडे त्यांचं जेवण वगैरे सगळं वेळेवर होतं? हो हा, अगदी. म्हणजे आठवण आली तर आई वडिलांना व्हिडिओ कॉल पण लावून देतात. अच्छा. पण होतो कधी कधी गोंधळ. डे केअरच एवढे झालेत, मुलंही एवढे झालेत की कधीतरी हरवतात. मग काहीतरी गोंधळ होतो. हरवतात? डे केअर मधनं मुलं हरवतात? अरे म्हणजे कधी कधी आता आई वडील बिझी त्यांच्या. अरे डे केअर कुठून आला रे? अरे बेसिकली ती नेहा परीला आजपासून काहीतरी डे केअर मध्ये ठेवणार आहे. प्रॉब्लेम काय चाललंय यश? नाही काही चाललेलं नाहीये. मला ती म्हणाली की ती डे केअर मध्ये ठेवणार आहे परीला. कारण तुझं काय चाललंय? माझं कुठे काय चाललंय? काही नाही चालू. नाही, 100 वेळेला बाहेर बघतोयस तू. काय नेमकं मनात काय चाललंय तुझ्या? अरे पण तुझ्याशी बोलतोय ना मी, वी आर डिस्कसिंग डील्स. आणि आता हे डोक्यात आलं डे केअर म्हणून, आय जस्ट थॉट अबाउट इट, सो स्पोक अबाउट इट. डोंट मेक अ बिग डील आउट ऑफ इट. अच्छा, मग आता हे सगळं माझ्या एकदा डोळ्यात बघून बोल की काही झालेलं नाहीये. अरे काय बघून बोलू, मी तुला सांगत होतो काहीतरी काका काकूंचा प्रॉब्लेम झाला आणि आपण काम पण डिस्कस करतोय. तुला एक सांगू का यश? हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. नेहा कामत एक व्यक्ती, तिच्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि हे ज्याचे त्याला सॉल्व्ह करायला लागतात. अरे तू का रेसलेस होतोस? तू का पॅनिक होतोस यार? मी कुठे रेसलेस होतोय? वी वर डिस्कसिंग वर्क आणि माझ्या डोक्यात ही गोष्ट आली म्हणून मी बोललो. डोक्यात आलं वगैरे नाही, तुझ्या डोक्यात कायम हेच चाललेलं आहे. अरे सतत तिच्यासाठी धुसमूस, सतत काय नेमकं तुझ्या मनात तिच्याबद्दल? शट अप यार समीर, मी तुला 1000 वेळा सांगितलं असं काही नाहीये. माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये, तिच्या मनात माझ्याबद्दल काही नाहीये, पीरियड. नॉनसेन्स. माझ्यावर ओरड तू, मला दिसतंय तुझ्या डोळ्यात, गुंतलंय असू तिच्यात. मला गप्प करशील? स्वतःच्या मनाला कसा गप्प करशील? हाय ना. हाय. परीला सोडून आलीस डे केअर मध्ये? हो. शी ओके? बरी आहे ना? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ऐक ना यश, मला खूप काम आहेत. 2 फाईल पूर्ण करून घारतोंडे सरांना लंच ब्रेकच्या आधी द्यायच्या आहेत. काम पूर्ण नाही झालं तर घारतोंडे सर ओरडतील. या, आय अंडरस्टँड.